मी तुम्हाला मैद्याचा केक बनवायचा शिकवणार आहे तर चला आपण लगेच बनवायला सुरुवात करूया मैद्याचा केक बनवण्यासाठी तुम्ही कुकर कढई पातेल काहीही वापरू शकता व वा त्याच्यात एक रिंग ठेवायची ती रिंग जेणेकरून जा, आपला केक खाली लागणार नाही व त्याला पॅक झाकण लावून ठेवायचे आहे व आता ज्या ज्या तुम्ही केकचे मिक्सचर टाकणार आहात त्या भांड्यात तुम्ही त्या भांड्याला तेल लावून घ्यायचं आहे व त्याचे थोडंसं पीठ टाकून ते पीठ सर्व बाजूंना लावून घ्यायचं आहे जिथे जिथे तुम्ही ते तेल लावलेलं आहे तिथे सर्व बाजूंनी ते पीठ लावून घ्यायचं आहे जसं आम्ही व्हिडिओ मध्ये दाखवतोय तसं म्हणजे तेल ते ते लावलेलं आहे ते केकला चिटपकणार नाही व ही वाटी आपण वापरणार आहे याच्या ह्या वाटीत दोन मोठे चमचे तेल घ्यायचं आहे हे तेल मोठ्या वाटीत टाकायचं आहे या एक वाटी दही घेऊन तेही त्या ते ज्याच्यात तेल टाकले आहे त्याच्यात ते दही टाकायचं व एक टाक है है। मी इथे पिठी साखर घेतलेली आहे तुम्ही घेऊ शकता व याच्यात टाकायचं आहे मी इथे पिवळा रंग घेतला आहे तुम मी कोणताही रंग घेऊ शकता व इथे मी पायनॅपल सेन्स टाकला आहे हे पायनॅपल सेन्स रंग बेकिंग सोडा व बेकिंग पावडर हे तुम्हाला सर्व केकच्या दुकानावरून भेटू शकतं आता याला दोन तीन मिनटं चांगलं हलवून घ्यायचं आहे म्हणजे हा केक आपला सॉफ्ट सॉफ्ट बनेल आणि वरती वाढू लागेल हा याला आम्ही जसं दाखवतोय गोल करायचं तोडायचं असं तर याच्यात आता मेन पडतो तो मैदा तर याच्यात दीड वाटी मैदा आपण इथे टाकायचा आहे व याच्यात दी दीड वाटी मैदा टाकून तुम्ही दीड वाटी मैदा कुठूनही आणू शकता व याच्यात एक चमचा बेकिंग पावडर टाकायची आहे व याच्यात एक चमचा परत बेकिंग सोडा टाकायचा आहे आणि त्याला चांगल्या प्रकारे हलवून घ्यायचं आहे आता मी तृटीप्रुटीचा व्हिडिओ टाकलेला आहे तो तुम्ही बघू शकता माझ्या चॅनलवर व याच्यात थोडंसं पीठ टाकून ते चांगलं मिसळून घ्यायचं चा आणि ते आपल्या केक मध्ये टाकायचं आहे व त्या केक ला चांगल्या प्रकारे हलवून परत दोन तीन मिनिटं हलवून घ्यायचं जर तुमचा केक असा मिक्सचर सारखा बनला असेल तर त्याच्यात तुम्ही थोडस दूध टाकू शकता थोडस दूध तुम्ही टाकू शकता व ते असं बारीक बनेल तेव्हा ते चालेल व त्याच्यात तुम्ही तुटी फ्रुटी टाकून हे पाठवू आता, ते चार जा चार ते ए, ते हे आता तुम्ही त्या केकच्या ज्याच्यात तुम्ही तेल पीठ लावून ठेवलेलं आहे त्याच्यात तुम्ही हे टाकू शकता हा हे आपलं मिक्सचर आता बनलेलं आहे तुम्ही ह्याच्यात भांडे टाकताय हे आता झटपट टाकून टाकायचं आहे जसं आम्ही इथे दाखवलेलं आहे सर्व आम्ही इथे टाकलेलं आहे मिक्सचर आणि जसं आम्ही दाखवतो तीन चार वेळेस असं आपटायचं आहे म्हणजे तो नीट बसेल व त्याच्यावरून तुम्ही तुटी फ्रुटी टाकू शकता आता ह्या गॅसच्या फ्लेमवर तुम्ही ठेवायचं आहे याच्यात गॅस कुकर ठेवून त्या कुकरमध्ये आपलं केकचं भांड ठेवायचं आहे आणि त्याला पॅक झाकण लावून ठेव पंचेचाळीस मिनिटं ठेवायचं आहे तर पंचेचाळीस मिनिटानंतर तुम्ही बक्षाल तर ती एक त्याच्यात पिन घालायची आहे ती पिन जर आली तर तुम्ही तुम्हाला कळेल की ते आपला केक बनला आहे आणि नाही आली तर तुम्ही परत पंधरा मिनटं ठेवू शकता आता हा आपला किती छान केक बनवून झाला आहे आणि किती छान कलर आलेला आहे टूटी फ्रुटीचा पण आलेला आहे आणि मऊ पण खूप झालेलं आहे तर आता तुम्ही ज्याला केक बनवून द्यायचा आहे तुम्ही त्याला केक बनवून देऊ शकता घरच्या घरी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा